नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण कलिंगडमध्ये जे सेटिंग होत नाही या सेटिंग संदर्भात माहिती घेणार आहोत सेटिंग न होण्याची कारण आणि त्याला काय उपाय करता येईल यासंदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला पण या गोष्टी लक्षात येऊन जातील की सेटिंग होण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं तर तुम्ही पाहू शकता हा प्लॉट पस्तीस दिवसाचा हा साधारण प्लॉट आहे वरच्या वर्षाबाजू जो दोन्ही प्लॉटमध्ये आपल्याला सेटिंगचा प्रॉब्लेम आलेला आहे हे शेतकरी आपल्याकडं आपल्याला त्या शेतकऱ्यांनी फोन केला की सेटिंगच्या अशी अशी आल्याला अडचण होत आहे यांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की पाण्याची लेवल खूप जास्त आहे तुम्ही बघू शकता व्याल विली किती त्यांच्या माजलेल्या आहेत त्यामुळे काय झालं की सगळं जी ताकद आहे विलीची ती सगळी ताकद त्या शेण्यावर जाते सेटिंग काही होत नाही फुलकळी उमलत नाही फुलकळी नाही उमलल्यामुळे मधमाशी काही येत नाही त्यांनी मधमाशी येण्यासाठी भरपूर काय काय प्रयोग करून बघितले आहेत गुळाचं पाणी वगैरे काय काय वगैरेच फवारले पण मधमाशी आलेली नाही कारण प्रॉब्लेम काय की फुलंच उमललेलं नसल्यामुळे व्यवस्थित मधमाशीला त्या फुलाकडं अट्रॅक्शन नाही यायचं आहे कारण त्यात महत्त्वाचा विषय कसा आहे की कलिंगडमध्ये कसं आहे की मधमाशीचं यायची तर फुलं उमळणं सुद्धा खूप गरजेचं आहे कलिंगड किंवा कुठलं वेलवर्गीय तुम्ही पीक पकडा त्यात कसं असतं की आजवर फळ येतं आणि त्या फळावरती फुलं असतं तुम्ही स्क्रीनवर पण पाहू शकता अशा कंडिशनमध्ये ते असतं आजूवर फळ येतं त्या फळावर फुल असतं ते फूल उमळल्यानंतर तर फुलावरचे परागकण येतात आणि त्या फुलावर मधमाशी आणून टाकते नंतर ते सेटिंग होतं हे प्रोसेस पाच सहा वेळेस होते पण ती प्रोसेस जर तर आपलं सेटिंग ड्रॉप होतं काय यात सेटिंग फळ आणण्यासाठी से आपल्याला कुठलं कष्ट घ्यायची गरज नाही आहे सेटिंग होण्यासाठी आपल्याला पाण्याचं नियो नियोजन नियो व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट खताचं नियोजन सुद्धा आपल्याला व्यवस्थित गर होणं गरजेचं आहे तर सेटिंग नाही होण्याचं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जास्त वयाची हो रोपं यात काय होतं की आपण नर्सरीमध्ये काय करतो बऱ्याच की आपलं नियोजन नसतं तुम्ही कलिंगड पिक लावायचं म्हणून अचानक तुम्ही नर्सरीमध्ये जाताय रोपं घेऊन येत आहे रोपाचं वय किती असतं काय आपल्याला माहित नसतं आणून आपण लावून टाकतो ते ग्रीप घ्यायला अडचण करतात मग त्यात काय होतं की कृषी सेवा केंद्रवाले किंवा कुठलेही जे कन्सल्टंट आहेत ते काय करतात डायरेक्ट नायट्रोजनची लेवल वाढून देतात नायट्रोजन लेव्हल वाढून दिले काय होतं का का की फक्त एवढ्या पुरतीच वेळ पाळायला होते पण वि पाळलेली वेल परत थांबवणं शक्य नाही आणि काय होतं की वेल जर पळत असेल पुढं तर ते आपल्याला अडचण काय करतं की सेटिंग त्याचं येतच नाही त्याच्यामध्ये म्हणजे कसं असतं की जसं जसं शेंडा पुढं चालत राहील तर शेंड्यासोबतच सेटिंग येत राहतं तुम्ही आता स्क्रीनवर एक व्हिडिओ पाहताय वेल पहा किती छोटी आहे त्या शेंड्यामध्येच त्याच्या फळ येत आहे असं नाही की दहा फूट वेल वाढून आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला फळ तुम्ही पाठीमागा आणू शकता जसं जसं शेंडा पुढं चालत राहील तसं तसं शेंड्यामध्येच आपलं फळ येत राहतं या पद्धती ते असतं तर त्यामध्ये मग आपल्याला काय होतं की जास्त वयाचे रोप असतील तर मग नायट्रोजन लेवल वाढवून दिले जाते विली पळायला चालू झाल्या की ते त्या शेंड्यामध्ये जे फळी यायला पाहिजे ते फळी येत नाही प्रॉब्लेम करायला चालू करतो फुलं आपल्याला दिसतात का तर फुलं दिसतात पण ते सगळे नरच फुलं असतात मादी फुलं नसतातच मादी फुल कुठे येतं तर फळाच्यावरती मादी फुलं येतं फुलं सगळी आपल्याला दिसायला चालू होतात आपण म्हणता फुलं भरपूर दिसायला तर मधमाशी येत नाही मादी फुलंच नाही तर मधमाशी येऊन करणार तरी काय आहे कारण का मादी नरमाली मादी फुलाचं जर मिलन करायचं असेल तर मधमाशी आपल्याला लागते दोन्ही फुलं जर असतील तरच मधमाशी आपल्याला प्लॉटमध्ये दिसते तर यासाठी काय आहे दो नर आणि मादीफूल दोन्ही एकाच वेळेस उमलणं खूप गरजेचं आहे यासाठी आपल्याला जास्त वयाची रोपं घ्यायची नाहीत रोपाचं वय कॉन्सन्ट्रेट ठेवायचं आहे आपल्याला साधारण अठरा दिवस दिवसापर्यंत आपल्याला रोप लावायला चालते या पद्धतीने आपल्याला एकंदरीत नियोजन करायचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे खत नियोजन खत नियोजनमध्ये काय होतं की बरेच जण काय करतात की हलक्या क्वालिटीचे खत वापरले जातात कारण खताच्या किमती वेगवेगळे आहेत एकोणीसशे एकोणीस तुम्ही जर मार्केटमध्ये घ्यायला गेला तर ऐंशी रुपये किलो पण मिळते दोनशे रुपये किलो पण आहे आणि साडेतीनशे चारशे रुपये पण किलो आहे मग विचार आपण हे करत नाही की खतामध्ये एवढा बदल काय आहे म्हणजे दरात एवढा कारण ग्रेड तीच आहे ना बदल काय कारण एकोणीस 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 जमलं तर आपण किती अठ्ठावन्न टक्के व्हायला वरचं जे आहे ते फिलर मटेरियल असतं फिलर मटेरियल कोण कौन कोणा क्वालिटीचं कौन वापरतो आपल्याला पण ते काय सांगता येत नाही बऱ्याचशा कंपन्या काय करतात की त्या नायट्रोजन लेवलच वाढून दिलेल्या असते <laughs> जेणेकरून फक्त वेलच पडते हे कलिंगड पिकामध्ये चालत नाही अवदर पिकामध्ये तुम्हाला चालू शकतं भाजीपाला वगैरे जे पिक आहेत ना त्या पिकामध्ये चालू शकतं की कुठलंही खतं वापरले तरी थोडेफार इकडे तिकडं पण वेलवर्गीय जे जे तुमचे जे पिक आहेत कारण कलिंगड हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे अशा प्रकारे आपल्याला चांगले स्टँडर्ड खतच वापरणं खूप गरजेचं आहे जेणेकरून काय होईल की विलीची वाढ आपल्याला कॉन्सन्ट राहील दोन पैसे खतामध्ये जास्त गेले तर जाऊ द्या पण आपल्याला विनाकारण त्यात कुठलं कॉम्प्रोमाइज करायचं नाही चांगल्या क्वालिटीचे खत वापरा आपल्याला काही दुसरी त्यात अडचण येत नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आता असा आहे की विनाकारण फवारण्या बरेचजण काय करतात की कीड नसताना सुद्धा फवारणी मारली जाते लक्षात ठेवा सेटिंग होण्याचा जो कालावधी आहे ना साधारण अठरा ते पस्तीस दिवसाच्यामध्ये सेटिंग आपल्याला होऊ शकते चांगली बऱ्याच जणांचा असं आहे की सव्वीस सत्तावीस दिवसापर्यंत परफेक्ट सेटिंग होऊन जाते बऱ्याच जणांच्या अडचण काय आहे की टेम्प वातावरणाचा विषय असू शकतो किंवा क्लायमेट बऱ्याचशा गोष्टी काय अडचण की असू शकतात पस्तीस दिवसापर्यंत सेटिंग त्याचं ढकलं जातं तोपर्यंत सेटिंग आपलं होऊन जातं काय अडचण येत नाही पण या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे कीटकनाशकाच्या आपण फवारण्या करतो ना त्या फवारण्या आपल्या जरा थोड्याशा टाळायचे आहेत तेच आंतरप्रवाह तुम्ही कीटकनाशक जमिनीद्वारे देऊ शकता जमीनद्वारे दिल्याचा आपल्याला फायदा काय होतो की विलीवर त्याचा कुठला ताण येत नाही आणि महत्त्वाचा दुसरा विषय काय होते की जे फुलं उमरलेले आहेत त्या फुलावर जर त्या कीटकनाशकाचे अंश पडले ना तर मधमाशी त्या फुलापर्यंत जात नाही कारण मधमाशी खूप हुशार असते तिला समजतं की या ठिकाणी काय चालू आहे औषध मारलेलं आहे हे येते त्यामुळे ते मधमाशी तिथं जात नाही आणि मधमाशी नाही गेली तर आपलं सेटिंग <णल्णाग> होत नाही त्यासाठी आपल्याला अनावश्यक फवारण्या सुद्धा टाळायच्या आहेत ह्या चौथी महत्वाची गोष्ट कसं आहे पाणी व्यवस्थापनाची पाणी व्यवस्थापनामध्ये कसं आहे तर सेटिंग होण्याचा जो काला त्यामध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे जास्तीचं पाणीसुद्धा विली होतं कारण विलीचं पळाय लागलं तर परत काय होतं की फळं उमलत नाही तर फळं नाही उमलले की परत मधमाशी येत नाही ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला लिंक होऊन बसतात मग <णल्णाग> नंतर ना आपल्याला सेटिंगसाठी अडचण करतं सेटिंग होण्याच्या कालावधीमध्ये काय करायचं आपल्याला एक दिवस आढावाच पाणी द्यायचं आहे एक तास जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला बघायचं आहे किंवा जो बाय चान्स सेटिंगच तुमचं होत नसेल तर सेटिंगच्या टायमिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी जरा थोडंसं लांबून द्यायचं आहे तीन चार दिवस मध्ये पाणी द्यायचं नाही या प्लॉटमध्ये पण सेम तोच प्रॉब्लेम झालेला आहे सेटिंगचा सेटिंग झालेला नाही त्याच्यामुळे ह्या प्लॉटमध्ये आपण काय केलेलं आहे झिरो बावन चौतीस आणि बोरॉन असं मिक्स डोस ड्रिपमध्ये दिलेला आहे पाहू शकता प्लॉट तीन चार प्लॉट आहेत एकावर एक एकावर एक असे दोन तीन प्लॉट आहेत ते खाली पण असे प्लॉट आहेत तर असं झिरो बावन चौतीस आणि बोरॉन आपण एकत्र दिलेलं आहे आणि वन चिलेटेड कॅल्शियमचा स्प्रे घेतलेला आहे तर या प्लॉटला आपण काय करणार चार पाच दिवस पाणी देणार नाही पाणी नाही दिल्याचा फायदा आपल्याला काय होणार आहे तर विलीची लगेच व्हाडाक असणार जो शेंडा जास्त पळतो ना तो शेडा थांबल्या जाईल शेंडा थांबला की ऑटोमॅटिक आपलं सेटिंग पकडायला चालू सेटिंग सेटिंगसाठी बरंच असं झालं की बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या औषध मिळतात मधमाशा अट्रॅक्शन करायला किंवा सेटिंग व्हायला सेटिंग व्हायला लक्षात घ्या मित्रांनो सेटिंग व्हायला कुठंच औषध येत नाही विनाकारण यासाठी खर्च करू नका कारण मधमाशी आणण्यासाठी पण कुठलं औषध नाही मी वापरून बघितलेलं आहे त्याचा रिझल्ट काय मला असा डिफरंट वाटलेला नाही कसं की फुल जाऊ मला नसतं तर मधमाशी तिथे येऊन करणार काय महत्त्वाचा विषय तो पण आहे ना कारण फुलं असेल तर मधमाशी तिथे येईल आणि सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित होऊन जातात त्यासाठी विनाकारण खर्च करू नका कारण खर्चामुळे खूप आपल्याला आंगलं ठेवू शकतात बऱ्याचशा गोष्टी कारण बरेचसे नेटवर्क मार्केटिंगमध्ये फिरणारे एवढे लोक आहेत ना तुम्हाला इथे औषधं गळ्यात घालायला चालू करतात की सेटिंगसाठी हे औषधं वापर वापरा सेटिंगसाठी ते करा हे करा ते करा सेटिंगसाठी काहीच करू नका सेटिंगसाठी मी थोडंसं काय सांगतो तुम्हाला काय करायचं तर झिरो बावन चौतीस आणि बोरॉन ड्रीपद्वारे द्या आणि फवारणीमध्ये चिलेटेड कॅल्शियम घ्या आणि चार पाच दिवस तुम्ही पाणी देऊ नका ॲटोमॅटिक तुमचं सेटिंग पकडायला चालू होतं काही सुद्धा तुम्हाला अडचण येत नाही आणि ह्याच्या पुढचा आपल्याला काय डोस करायचा आहे झिरो पावन चौसी गेलं चार पाच दिवस आपण पाणी बंद करून पुढं पाणी चालू करताना काय करायचं आहे ते तेरा चाळीस तेरा द्यायचं आहे जेणेकरून फॉस्फरस लेव्हल त्यात उचलून जाईल फुलाची संख्या पण आपल्याला मेंटेन व्यवस्थित राहील नायट्रोजन ना आणि पोटॅश दोन्ही पण त्याला भेटून जाईल आपलं सेटिंग असं परफेक्ट होऊन जाईल त्याच्या पुढचे डोस आहेत ते तुम्ही शेड्यूल प्रमाण करू शकता काय सुद्धा त्यात प्रॉब्लेम येत नाही तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावाने लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता आणि कलिंगड व्यवस्थापनामधील जे सर्व आपले व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओची लिंक माझ्या या बाजूला आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद